मास्कच्या खरेदीत गैरप्रकार आढळून आले तर त्या प्रकरणांची चौकशी करण्यात येईल असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज मुंबईत पत्रकारांना सांगितलं. तातडीची गरज म्हणून काही ठिकाणी प्रशासनाकडून जास्त किमतीत मास्कची खरेदी करण्यात आल्याच्या बातम्या वृत्तपत्रातून प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यावर प्रतिक्रिया देताना टोपे बोलत होते. कोविडच्या काळात तातडीची गरज म्हणून खरेदीचे अधिकार जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत, मात्र त्याचा फायदा घेत कुणी गैरप्रकार करत असेल तर खपवून घेतले जाणार नाहीत असा इशाराही टोपे यांनी दिला आहे. त्यांनी शक्यतो खरेदी करण्याचे विषय नसतात, पण तरी सुद्धा इमर्जन्सीमध्ये खरेदी करण्याचे अधिकार त्यांना दिलेले आहेत, त्याच्यासाठी मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत. मला वाटतं की ह्या सगळ्या बाबी त्यांनी त्यांच्या स्तरावर करायच्या आहेत. जर काही ठिकाणी अशा पद्धतीनं काही अनावश्यक खरेदी आणि जास्तीच्या दराने खरेदी एखाद दोन जिल्ह्यात जर झालेली असेल असं जर लक्षात आलं तर निश्चित प्रकारे त्याबाबतची योग्य ती चौकशी करण्यात येईल.